ठिकाण स्वर्गीय आंबले महाराज साहित्य नगरी महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. समाजातील शेवटचे अस्सल संत असतील तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे बाबा हे आहेत. अलीकडच्या काळात महाराज आणि बाबांचं पेव फुटलं आहे. अशा ढोंगी महाराजांच्या राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून चांगला समाचार घेतला. जे समाजाला सोबत घेऊन चालले आहेत ते खरे साहित्य. समाजाशी नाळ जपलेले हे राष्ट्रसंतांचे साहित्य प्रत्येकाने जोपासले पाहिजे. कारण स्वराज्य आणायचे असेल तर प्रत्येकाच्या मुखात ग्रामगीता ही असलीच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी उद्घाटनपर भाषणात शनिवारी येथे केले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित 6व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी घाटात पार पडले. ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते या संमेलनात उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटनापर भाषणात ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्ष प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संतांची परंपरा विशद केली. युवकांनाही बदललं पाहिजे आणि ही व्यवस्थाही बदलली पाहिजे. यासाठी संतांचे साहित्य स्वीकारले पाहिजे. अध्यात्म हा संस्कृतीचा गाभा आहे आणि ही संस्कृती जोपासण्यासाठी ग्रामगीता वाचली पाहिजे. समाजव्यवस्था बदलण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.